त्यानंतर तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्हा. नागपूरमध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी. मस्कासात भागातील सुपारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई. राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत वेळ, तर 7 डिसेंबरला अर्ज मागे घेता येणार. लातूरमध्ये ग्रामपंचायत 351 ग्रामपंचायतींची निवडणूक. 591 उमेदवारांनी दाखल केली नामनिर्देशनपत्र. कोकण रेल्वे मार्गावरून पहिल्यांदाच धावली वातानुकूलित कंटेनर ट्रेन. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा. पुरंदर तालुक्यातील पिंगोरीमध्ये इला फाउंडेशनच्या वतीनं 2 दिवसीय उलूक महोत्सवाचं आयोजन. घुबडांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आणि अंधश्रद्धेच्या फेऱ्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग. सोलापुरातील टिप्पेहळ्ळी गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. गावापर्यंत चांगला रस्ता नसल्यानं संतप्त ग्रामस्थांचा निषेध. ओढ्यातून करावा लागतोय ग्रामस्थांना प्रवास. गोंदियामध्ये 2 डिसेंबरला ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा. मात्र गोंदिया नगरपरिषदेकडून यात्रेचे पोस्टर लावण्यास मनाई. तर बंदी न हटवल्यास ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाशेजारी घाट बांधण्याचा रोहित पवारांचा प्रस्ताव. तर घाट बांधून अहिल्यादेवींचं काम पुसण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न. भाजप नेते राम शिंदेंचा आरोप. धुळे 40 मार्गावरती एसटी बसचा अपघात. बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात. 15 प्रवासी जखमी. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे धुळ्यामध्ये बाजरीचं उत्पादन घटलं. परिणामी परराज्यातून बाजरीची आवक वाढली. बांबू ताटव्यांच्या वाहतूक प्रकरणी भाजपच्या सरपंचावर वनतस्करीचा गुन्हा. चंद्रपूर ताडोबा क्षेत्रातील निंबाळा गावातली घटना. नागपूर पोलिसांची सेंट्रल जेलमध्ये मोठी कारवाई. जेलमधील काही गुन्हेगार जेलच्या आतून गुन्हेगारी रॅकेट चालवत असल्याचं उघडकीस. विषमुक्त शेतीच्या यशस्वी प्रयोगासाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये संगमनेर तालुक्यातल्या 14 गावांचा सहभाग. गदर 2 चित्रपटाचं अहमदनगरच्या भिंगार परिसरात शूटिंग. शूटिंगला अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना. थायलंडमधून आणण्यात आली अष्टधातूची 90 फूट उंच आणि 400 किलो वजनी मूर्ती. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या कमांडोकडून पंढरपूर मंदिर परिसरात संचलन. कॉरिडॉरला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संचलन. शेतामध्ये बैल शिरल्याच्या कारणावरून काका पुतण्यामध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये पुतण्याचा मृत्यू. जळगावातील पाचोरा तालुक्यातली घटना. हिंगोलीमध्ये कैद्याच्या खात्यातून रक्कम गायब. कैद्यानं कारागृहातून पाठवलेल्या तक्रारीवरून वसमत पोलिसांकडे गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.